गोंदियात विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिवाळी पहाट संगीताचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 6 वर्षापासून दिवाळीचे औचित्य साधून संगीत पहाटेच्या कार्यक्रमाचे आयोजन करून भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न विदर्भ साहित्य संघाच्या वतीने केला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी दिवाळी पहाट हा कार्यक्रम केला जात होता, मात्र यावर्षी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मागील 6 वर्षापासून गोंदियात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. आधुनिक युगात जुन्या काळातील संगीत लोप पावत असल्याने जुन्या संगीतांना उजाळा देण्यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने हा प्रयत्न केला जात आहे. दिवाळी पाडव्याचा जो आजचा हा कार्यक्रम सुरू आहे याच्यासाठी नागपूरहून आनंद देशमुख आणि त्यांची टीम आलेली आहे आणि भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण घेतोय. खरं म्हणजे गोंदिया शहरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम फार कमी प्रमाणात होतात, त्यामुळे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाचा नेहमी प्रयत्न असतो की असे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम अशी काही वेगवेगळे आयोजनं आम्ही करत असतो आणि त्यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हे आमच्या दिवाळी पाडवा पहाट या कार्यक्रमाचं 6वं वर्ष. खरं म्हणजे मला लोकांना हेच सांगायला आवडेल की अशा कार्यक्रमांमधनं आपला महाराष्ट्र, आपलं संगीत किंवा एकूणच आपल्या भारताची जी काही सांस्कृतिक परंपरा आहे त्याची माहिती आपल्याला मिळते किंवा तिची एक प्रकारे जोपासना होते. तर आणखीन जास्त संख्येने कसं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो आणि याचा आनंद घेऊ शकतो त्याकडे प्रेक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे. मुळात या आयोजनांचं कारणच हे आहे की रोजच्या त्याच त्याच रुटीनला आपण कंटाळतो. काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह असं आपल्याला जर का मिळालं तर निश्चितच आपल्याला त्याच्या आपल्या आयुष्यातला एकूण तणाव म्हणा किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्यांना काही काळ का होईना विसरण्यासाठी खूप महत्वाचं या सगळ्या गोष्टींचं योगदान असू शकतं. आम्ही आता 2-3 वर्षापासून येतो आहे रेग्युलरली इथे आणि दरवर्षी खूप छान कार्यक्रम होतो. यावर्षी पण खूप छान कार्यक्रम झाला आहे आणि आजकाल जी आपली संस्कृती आहे, मराठी संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जी कुठेतरी लपली जात आहे, कुठेतरी मागे पडते आहे, त्याला पुढे आणण्यासाठी जे काय कार्य आता होत आहे आणि ही दिवाळी पहाट सारखे असे कार्यक्रम जे लोक आयोजित करत आहेत ते खूप छान आहेत आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. आणि जे भारतीय आपलं संगीत आहे, नृत्य आहे, त्या नृत्याला संगीताला पुढे आणणं हे आपलं आता कर्तव्य आहे सगळ्यांचं. पुढच्या जनरेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे हेच मी आज सांगू इच्छिते आणि खूप छान कार्यक्रम झाला. सुखाशया
सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया.